संत ज्ञानचक्षु भगवान गिरिबापू यांचे चरणी कोटी कोटी प्रणाम. तसेच संत देवगिरी बापू यांचे चरणी कोटी कोटी प्रणाम. ताराचंद बापू यांचे चरणी कोटी कोटी प्रणाम. आणि सर्वच माझे गुरुबंधू आणि गुरुभगिनी आणि कोणी संतांचं नाव घ्यायचं राहिलं असेल त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो. आणि आज मायबापू आपला आनंदाचा क्षण म्हणजे मनोहर बापूची इच्छा आज माझ्यामध्ये पूर्ण झाली असं सांगू इच्छितो. मनोहर बापूचा हा संकल्प माहूरगडावर आपले जेव्हा सर्व संमेलन झालं त्यावेळेसपासून त्यांच्या मनात एक चिंता लागली होती की मला माझ्या मंदिरामध्ये आणि माझ्या गावामध्ये मला या सर्व भक्तांना घेऊन जायचं आणि हा आनंदाचा सोहळा मला तिथं साजरा करायची अशी इच्छा होती. ते इच्छापुरी बापू यांच्या चौथ्या पुण्यतिथी निमित्त मनोहर बापू साबळे यांनी हा कार्यक्रमाचा सोहळा येथे उपस्थित केला आणि मनोहर बापू साबळे यांच्या विनंतीला मान देऊन आमचा सर्व परिवार अखिल भारतीय देवदत्त परिवार आणि सर्वच परिवारामधून येथे बापूच्या विनंतीला मान देऊन सर्वच भक्तगण उपस्थित झाले. त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो. आणि मायबापू असाच आपल्या आनंद दत्तनामाचा पताका अखंड चालत राहावा, मालकाचं नामस्मरण घडत राहावं आणि जसं आज खलविदातलं म्हणायचं होतं मी सांगू इच्छितो. आता पंढरपूरला वारी जात असते, 28 दिवसाचा प्रवास असतो आणि लाखो भक्त त्या कार्यक्रमामध्ये सामील होत असतात. तर मायबापू एक मला खंत वाटते, दुःख वाटते की आपला संप्रदाय मूळ संप्रदाय असून आपल्या याच्यात भक्तगण का जुटत नाही, भक्त एकत्र का येऊन अनंदत्त मालकाचं गुणगान गात नाही, त्याच्याबद्दल मला नेहमी खंत वाटत असते. तरी मेंढे मामांनी आमच्या त्या खंतेला माझ्या मला जसं कळते तसं मला तसं दुःख वाटायचं. तर त्याची कृतज्ञता लॉकडाऊनमध्ये 2020 मेंढे मामांच्या हातांनी आमच्या हे रोपट तसंच ताराचंद बापूच्या हातांनी हे रोपट लावलेलं आहे आणि आज त्या रोपट्याचे हे पूर्ण फांद्या आज मनोहर बापूच्या विनंतीला मान देऊन इथे एकत्र आलेले आहेत. तर मायबापू असंच आपण सर्वजण एकत्र राहून अखंड ते आनंदत्त मालकाचं नामस्मरण करत राहूया असं मी सर्वांना सांगू इच्छितो. आपण आनंदाचे लेकर आहोत, आनंदाने राहूया. खूप खूप कालपासून बघत आहे मी मनोहर बापूच्या ह्या कार्यक्रमाची रूपरेषा, काय त्यांचं हे कार्य आणि त्यांचा सर्व परिवार, त्यांच्या गावातील सर्व भक्तगण आणि सर्वांनीच खूप सुंदर असं कार्य आज येथे आम्हाला हे दृश्य दाखवून दिलेलं आहे आणि खूप सुंदर हे नियोजन पाहून खरोखरच मायबापू खूप आनंद झाला. असंच प्रत्येक भक्तांकडून सेवा घ्यावी, असंच कार्य होत राहावं. बर चालेल, तर असंच अखंड कार्य आपलं चालत राहावं अशी आनंदत्त मालकाचरणी प्रार्थना करतो. आणि मी सर्वच भक्तगण कालपासून बोलत आहे, मी म्हणलं बुवा सर्वच बोलल्यानंतर त्याच्यात मंथन करून सर्वांकडून ते अंतरी शब्द उतरले पाहिजे. मी बोलण्याचं काही एवढं महत्वाचं नव्हतं पण गणेश बापूच्या विनंतीला मान देऊन दोन शब्द बोललो. तरी मनोहर बापू यांचं हे कार्य या गावातील सर्व भक्तांकडून आणि त्यांच्या परिवाराकडून हे अखंड आनंदत्त नामाची ज्योत चालत राहावी, अखंड आनंदत्त मालकाचं नामस्मरण येथे घडत राहावं अशी मी सर्व आनंदत्त भक्तांच्या वतीनं विनंती करतो आणि आनंदत्त मालकाचरणी प्रार्थना करतो. तसेच मायबापू आज आपण सर्वजण मनोहर बापूच्या या विनंतीला मान देऊन आपण उपस्थित झालात, असंच प्रत्येक जागी आपण उपस्थित होत राहावं